नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी कृषी दर्शन या यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2019 कापूस पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे। अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालेला आहे आणि हेक्टरी किती रुपये मिळाला आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर शेतकरी कृषी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट तुरंत लगेच भेटन, त्यामुळे सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात कापूस उत्पन्नात अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्याला म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याच्या तालुक्याला खरीप हंगाम 2019-20 या वर्षातील कापूस पीक विमाचा पिकाचा विमा मंजूर झालेला असल्याने पहिल्या टप्प्यात शुक्रवारी दुपारनंतर 27 शेतकऱ्याच्या खात्यावर 468,750 रुपये इतकी रक्कम विम्यापोटी शुक्रवारी सायंकाळी खात्यावर वर्ग झाल्याची माहिती तालुका अरविंद टाकणकर यांनी दिली। तर शेतकरी मित्रांनो, या विम्याच्या रकमेमुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीपीच्या पेरणीसाठी दिलासा मिळाला। मात्र केवळ 14,848 रुपयाप्रमाणे सोयगाव तालुक्यातील तिन्ही महसुली मंडळात रक्कम मंजूर झाली आहे। सोयगाव तालुक्यात खरीप हंगाम 2019-20 या वर्षात सोयगाव तालुक्यातील खरीप हंगाम वर्षात 28,743 हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली होती, परंतु गुलाबी बोंडाळी आणि अवकाळी संकटात सापडलेल्या कपाशी पिकांचे मात्र चुकारे कमी असल्याने शेतकऱ्याचे नैसर्गिक संकटाचे मोठे नुकसान झाले होते। अचानक शुक्रवारी दुपारी शेतकऱ्याचे अचानक मोबाईल खणखणले। पीक कर्ज मंजूर झाले की काय असा भास शेतकऱ्यांना मंजूर झाल्याने मोबाईलवर संदेश प्राप्त होता। शेतकऱ्याने बँकेकडे आगेकूच केल्यावर संबंधित रक्कम ही कपाशी पिकाची विम्याची असल्याचे शेतकऱ्यांना कळले। तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यातले पीक विम्याचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण इथे प्रत्येक महाराष्ट्रातले तालुके जिल्हे प्रत्येक गावाबद्दल आपण या शेतकरी कृषी दर्शनमध्ये माहिती सांगत असतो, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।